मित्रांनो, महाराष्ट्र पोस्ट विभागाचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, तर तुमच्यापैकी बरेच जण नवीन असतील तर त्यांना माहीत नसेल तर हा व्हिडिओ बघा। तर यासाठी तुम्हाला महाभरती साईटवर जायचं आहे, तिथे या भरतीबद्दल परिपूर्ण माहिती दिलेली आहे, ती नीट वाचून घ्या। आणि तसेच फॉर्म भरण्याआधी सर्व आवश्यक डॉक्युमेंट सोबत ठेवा आणि मग ऑनलाईन अर्जाच्या दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहिले रजिस्ट्रेशन करा। तर इथे बघून घ्या, स्टार्टिंग डेट आहे 12 ऑक्टोबर, जी आज आहे, तुमचं एंड डेट आहे 10th ऑफ नोव्हेंबर। आणि मग इथे खाली सगळी इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्या। तर त्यातले मेन पॉइंट सांगते की तुम्हाला काय काय रेडी ठेवायचं आहे। जसं तुमचा फोटो तुम्हाला JPEG फॉर्मॅटमध्ये ठेवायचा आहे आणि त्याचं साईज तुम्हाला 20-60 KB ठेवायचं आहे। मग आहे साईन, त्याचं साईज तुम्हाला 10-20 KB ठेवायचं आहे। कॅटेगरी सर्टिफिकेट्स पण तुम्हाला रेडी ठेवायचं आहे। आणि मग एज्युकेशनमध्ये तुम्हाला 10, 12 आणि ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट्स रेडी ठेवायचे आहे। तर आता इथे इन्स्ट्रक्शन वाचून झाल्यावर तुम्हाला इथे फीचा कॉलम दिसत असेल तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार फी भरायची आहे तुम्हाला। आणि मग आहे एक्झाम सेंटर्स, तर तुम्हाला कुठनं एक्झाम द्यायची आहे तर तुम्ही कोणते पण 2 सेंटर चूज करू शकता। इथे 25 सेंटर्स गिवन आहेत। नंतर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे। तर ही अशी विंडो ओपन होईल। हे इथे टायटल गिवन आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला। आणि मग जेंडर सिलेक्ट करायचं आहे। आणि मग डिटेल्स फिल करायची आहे, पर्सनल डिटेल्स फिल करायची आहे, तुमचं नाव, मिडल नाव आणि मग लास्ट नेम तुम्हाला इथे फिल करायचं आहे। आणि मग त्यानंतर जर तुमच्याकडे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट असेल तर यस करायचं आहे। आणि त्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे, सिटीजन ऑफ इंडिया। इथे तुमचं ईमेल आयडी एंटर करायचं आहे आणि मग ईमेल आयडी कन्फर्म करायचं आहे। मोबाईल नंबर तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे तुमचा। आणि मग व्हेरिफिकेशन कोड गिवन आहे जे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे। आणि व्हेरिफिकेशन कोड एंटर केल्यावर तुम्हाला परत एक चेकबॉक्स तिथे दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। ते तुमचं डिक्लेरेशन असेल, ते सबमिट करायचं आहे। मोबाईल नंबर एंटर केल्यावर तुम्हाला एक OTP येईल आणि मग तो OTP तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे। सबमिट केल्यावर ही स्क्रीन ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसेल, जे तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे। आणि हे तुमच्या ईमेलवर सुद्धा आलं असेल आणि रजिस्टर्ड मोबाईलवर सुद्धा आलं असेल। इथं तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेटवर क्लिक करायचं आहे आणि मग इथे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड एंटर करायचं आहे। लॉग इन केल्यावर तुम्हाला तुमचं पासवर्ड चेंज करायचं आहे, न्यू पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर पुढची रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्हाला कम्प्लीट करायची आहे। इथे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यावर ही विंडो ओपन होईल। मग इथे तुम्हाला तुमचं पोस्ट सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं आहे। जसं इथे मी सिलेक्ट केलंय मल्टीटास्किंग स्टाफ MTS। इथे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। जर तुम्ही OBC किंवा SC ST कॅटेगरीमधनं असाल तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट नंबर आणि डेट ऑफ इश्यू टाकायचं आहे त्या सर्टिफिकेटचं। जर कॅन्डिडेट्स ओपनमधनं असतील तर त्यांना या सगळ्याची गरज नाही पडणार। इथे डिसॅबिलिटी आहे की नाही ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आहे की तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 3 वर्ष जॉब केलाय की नाही ते फिल करायचं आहे। केलं असेल तर यस आणि नाही केलं असेल तर नो। आणि मग नंतर आहे की एक सर्व्हिसमॅन आहात का, जर असाल तर यस करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे। हे डेट ऑफ बर्थ फिल करायचं आहे आणि इथे वय तुमचं आपोआप कॅल्क्युलेट होऊन येईल, जे इयर्स, मंथ आणि डेज मध्ये आहे। आणि हे तर आपण आधी भरलेलंच होतो। इथे तुम्हाला तुमचं मॅरिड स्टेटस टाकायचं आहे, फादर्स नेम आणि मदर्स नेम टाकायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे। कंटिन्यू केल्यावर तुम्हाला ही विंडो ओपन होईल। इथे तुम्हाला तुमचं चॉईसेस आहे, एक एक्झाम सेंटरसाठी आहे, 2 सेंटर तुम्हाला इथे चूज करायचे आहेत। सेंटर चूज केल्यावर तुम्हाला इथे डिव्हिजनचं प्रेफरन्स सुद्धा गिवन आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे चूज करायचं आहे की तुम्हाला कुठले डिव्हिजन्स हवे आहेत। तर आणि इथे तुम्ही साईडला बघत असाल, तुम्ही जे पण प्रेफरन्स इथे चूज कराल ते तुम्हाला साईडवर दिसतील। आणि इथे तुम्ही वर खाली सुद्धा करू शकता तुमचे प्रेफरन्स। तर हे मी इथे रँडमली एंटर करते आहे, तर तुम्ही तुमच्या चॉईसेसनुसार तुमचं प्रेफरन्स भरा।
हे प्रेफरन्स भरून झाल्यावर तुम्हाला इथे खाली चेकबॉक्स दिसेल, तिथे क्लिक करायचं आणि मग परत सेव्ह अँड कंटिन्यू करायचंय. हे विचारलंय की तुम्ही जे पण काही प्रेफरन्स भरलेले आहेत ते काळजीपूर्वक भरलेले आहेत की नाही, तर मग ओके वर क्लिक करा. नेक्स्ट विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन एंटर करायचं आहे. तर त्यामध्ये पहिलं आहे 10वीचं, तर 10वीमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. बोर्ड सिलेक्ट केल्यावर तुम्हाला इयर ऑफ पासिंग एंटर करायचं आहे विथ डेट कोणता विथ मंथ सॉरी ग्रेड सिस्टम होतं की मार्किंग सिस्टम होतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर सब्जेक्ट्सचे नाव तुम्हाला एंटर करायचे आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो अपलोड करा. फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे आणि मग तुम्हाला तुमचं सिग्नेचर अपलोड करायचं आहे. सिग्नेचर अपलोड झाल्यावर परत सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचे 10th, 12th आणि ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि त्याचं साईज तुम्हाला 50 ते 200 KB इतकं घ्यायचं आहे. मग सेव्ह आणि कंटिन्यू करायचं आहे. तर मग तुम्हाला असं प्रिव्ह्यू दिसेल तुमच्या अप्लिकेशन फॉर्मचं. इथे परत एकदा चेक करून घ्या सगळे डिटेल्स. मग इथे तुम्हाला दोन ऑप्शन येतील, तुम्हाला ऑनलाईन पे करायचं आहे की ई पेमेंट करायचं आहे. इथे ऑनलाईन चूज केल्यावर इथे आय अग्रीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग पेमेंट करायचं आहे. पेमेंटसाठी तुमची ही विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स फिल करायचे आहे. पे नाव करून तुमचं फायनल फॉर्म सबमिट होईल.